येत्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज, तर 13 जून पर्यंत मुंबईत मान्सूनच्या पावसाची शक्यता। अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेन सुरू करा, राज्य सरकारची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी। कल्याण डोंबिवली वसई विरार वरून आजपासून एसटी सुटणार। आमच्या सर्कस मध्ये प्राणी आहेत मात्र विदूषकाची कमी। महाराष्ट्रातील सरकारला सर्कस संबोधणाऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना शरद पवार यांचं उत्तर। महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 90,000 काल दिवसभरात 2,259 नवे रुग्ण, तर 1,663 जण कोरोनामुक्त। एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 51,000 पार। कोरोनावरील लसीची वाट न पाहता प्रत्येकाने फ्रंट लाईन व्हायरस म्हणून काम केलं पाहिजे। ICMR चे उपसंचालक डॉक्टर रमण गंगा खेडकर यांचं वक्तव्य। कोरोनाच्या भीतीने पेपर टाकणाऱ्या मुलांना ठाण्यातील सोसायट्यांमध्ये मज्जाव। वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनची पोलिसांकडे धाव। गृह संकुलनाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। कोरोना संकटातही सतत गैरहजर राहणाऱ्या 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल। जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना। जिल्ह्यात 24 तासात 116 कोरोना बाधितांची नोंद। गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट। सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीकडून टॅक्स फोर्सची निर्मिती। वार्ड स्तरावर काम करून पोलीस आणि महानगरपालिकेवर ताण कमी करण्याचा प्रयत्न। भारत आणि चीन सीमा वादप्रशी। आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा मेजर जनरल स्तरावरील बैठक होण्याची शक्यता। LAC वरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न। कोरोनामुळे ICC च्या नियमामध्ये बदल। लकाकीसाठी चेंडूला लाड, थुंकी लावल्यास बंदी। खेळाडूला लक्षण आढळल्यास रिप्लेसमेंट मिळणार। ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।